नमस्कार मित्रांनो, आज आपण भारत देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय महामार्गाबद्दल माहिती पाहणार आहोत। मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात जीके 24 तास। या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, पहिला क्रमांक आहे NH1, दिल्ली अंबाला जालंधर दिल्ली ते अमृतसर, आणि प्रमुख या महामार्गावरती मोठाले शहर आहेत, त्याच्यामध्ये आपली भारताची राजधानी दिल्ली, हरियाणा, पंजाब, हा जो महामार्ग आहे हा तीन राज्यातून जातोय, आणि याची लांबीचा जर विचार केला तर ही आहे 456 किलोमीटर। यानंतर दुसरा क्रमांक आहे NH1A, त्यालाच नवं नाव आहे NH44, जो जम्मू श्रीनगर मधून जातो आणि महामार्गावरील प्रमुख शहर आहे लाल चौक ते श्रीनगर ते जम्मू, असा एकूण 295 किलोमीटर हा महामार्ग जातोय। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आहे NH2, ज्यालाच नवीन नाव आहे NH19, हा जो महामार्ग आहे हा दिल्ली, मथुरा, आग्रा, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, कलकत्ता, दिल्ली ते कलकत्ता असा आहे, आणि या महामार्गावर प्रमुख जी शहर आहेत हे दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, एकूण 6 राज्यातून हा महामार्ग प्रवेश करतोय। आणि मित्रांनो, याची लांबी सुद्धा 1465 किलोमीटर आहे। यानंतर आहे पुढचा क्रमांक NH3, ज्यालाच नवीन नाव आहे AH47, आग्रा मुंबई, आग्रा ग्वाल्हेर, इंदूर, धुळे, नाशिक, मुंबई, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या तीन राज्यातून जातोय। आपल्या या महाराष्ट्रातून जाणारा हा एक महामार्ग आहे NH3, याची एकूण जी लांबी आहे 1161 किलोमीटर आहे। यानंतर पुढचा जो क्रमांक आहे NH44, ज्यालाच नवीन नाव आहे NH48, मुंबई चेन्नई म्हणून हा महाराष्ट्रातून ठाणे, पुणे, बेळगाव, हुबळी, बंगळूर, राणीपेठ, चेन्नई, लांबी जी आहे ही 1235 किलोमीटर आहे। यानंतर चौथा NH4A, बेळगाव पणजी, आणि जातोय तो कर्नाटक, गोवा दोन राज्यातून, एकूण लांबी जी आहे 153 किलोमीटर आहे। यानंतर आहे मित्रांनो NH5, NH16, नवीन नाव आहे बहारगोरा चेन्नई, बहारगोरा ते कटक, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा, चेन्नई या शहरातून जातोय। तसेच या शहरावर महामार्गावरती जवळपास पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, एकूण 4 राज्यातून जातोय, आणि याची जी लांबी आहे ही आहे 1711 किलोमीटर। यानंतर पुढचा क्रमांक NH6AH46, हजिरा कलकत्ता, हजिरा धुळे नागपूर, यानंतर रायपूर, संबळपूर, बहारगोरा कलकत्ता, आणि एकूण राज्यातून जातोय तो गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल, एकूण 6 राज्यातून जातोय। लांबी सुद्धा भरपूर आहे, 1949 किलोमीटर याची लांबी आहे। यानंतर पुढचा क्रमांक आहे NH7, यालाच नवीन नाव आहे NH44, तो श्रीनगर, वाराणसी, कन्याकुमारी, तसेच श्रीनगर, पठाणकोट, जालंधर, अंबाला, दिल्ली, वाराणसी, जबलपूर, नागपूर, हैदराबाद, बंगळूर, मदुराई आणि कन्याकुमारी, म्हणजे हा भारत देशातील सर्वात लांब किलोमीटर असलेला महामार्ग आहे। आणि हा जातोय किती राज्यातून ते पाहूया थोडक्यात। परत जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, एकूण देशाच्या 11 राज्यातून जाणारा हा सर्वात मोठा महामार्ग आहे। आणि मित्रांनो, याची जी एकूण लांबी आहे ही 3745 किलोमीटर आहे। तसेच याला जर मैलमध्ये जर केले तर 2327 किलोमीटर एवढं आहे। त्यानंतर NH8, ज्यालाच आपण नवीन नावाने NH48 असं म्हणतात, तो आहे दिल्ली मुंबई, दिल्ली जयपूर, अहमदाबाद, मुंबई प्रमुख शहर आहे, आणि जातोय तो दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, एकूण 5 राज्यातून जाणारा हा महामार्ग आहे। आणि याची लांबी सुद्धा 2807 किलोमीटर आहे। आणि मैलमध्ये जर याचा लांबी जर मेजर केली तर आपल्याला 1744 किलोमीटर मैल इतका हा महामार्ग आहे। यानंतर त्याचाच प्रोटोटाईप म्हणून NH8A, जो अहमदाबाद, कांडला, मांडवी, नारायण सरोवर, गुजरात प्रमुख राज्यात जातो फक्त, आणि 618 किलोमीटर याची एकूण लांबी किलोमीटर मध्ये आहे। त्यानंतर आहे NH
9 नवीन क्रमांक आहे याचा NH 65 पुणे विजयवाडा मच्छलीपट्टण त्यानंतर पुणे सोलापूर हैदराबाद विजयवाडा आणि एकूण राज्यातून जाणारा हा महामार्ग महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि शेवटी 4 राज्यातून जाणारा हा महामार्ग आहे। एकूण जी लांबीचा विचार जर केला हा 926 किलोमीटर जातो। तर मित्रांनो अशा प्रकारे देशातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग वरील पैकी आहेत आणि अजून एक टीप म्हणून NH 7 ज्याला NH 44 हा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे। यामध्ये उत्तर दक्षिण कोरियर मार्ग तस व NSDP मधील रस्त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो ही झाली आपल्या महाराष्ट्रातील टॉप राष्ट्रीय महामार्गाची इन्फॉर्मेशन। असाच आपला समृद्धी महामार्ग सुद्धा महाराष्ट्रातील एक टॉप महामार्ग आहे आणि याबद्दलचे डिटेल विश्लेषण पूर्ण माहिती कामाची अपडेट याच्यावरती किती इंटरचेंजेस आहेत त्यानंतर किती ब्रिज आहेत कशा प्रकारे जर्मन तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी ब्रिज बनवण्यात आले या सर्वांची माहिती मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिलेली आहे, आपण ती पाहू शकता। व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितोय। मित्रांनो आपल्याला ही दिवाळी सुख आणि समृद्धीची जावो। आपल्या फॅमिलीला परत एकदा हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल प्रामाणिकपणे तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन येणारे इन्फ्रास्ट्रक्चरचे व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्याला भेटतील। तोपर्यंत धन्यवाद, भेटूया।